आता राजकीय बातम्यांकडे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या कोट्यातल्या 16 मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. आयबीएन लोकमतच्या विश्वसनीय सूत्रांनी ही यादी आयबीएन लोकमतला दिली आणि ती आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय. 6 ठिकाणी मात्र काय घोळ झालाय बघा. अदला बदल आणि संभाव्य उमेदवारांमधली स्पर्धा यामुळे अंतिम निर्णय होणं अजून बाकी आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवारांची नावं आम्ही तुम्हाला दाखवतोय. ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांचं नाव आहे. ठाण्यात संजीव नाईक यांचं नाव आहे. कल्याणला अर्थातच आनंद परांजपे, बारामतीला सुप्रिया सुळे, गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल, साताऱ्यात उदयनराजे, मावळला लक्ष्मण जगताप, शिरूरला देवदत्त निकम, तर उस्मानाबादमध्ये नाव आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील. कोल्हापूरला बघा, अतिशय महायुती आणि आघाडीसाठी प्रतिष्ठेची असलेली जागा आहे. तिथे इतरही आव्हानं आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जागा आहे मुन्ना महाडिक यांच्या नावावर राष्ट्रवादीतर्फे. अहमदनगरमध्ये राजीव राजळे, परभणीमध्ये विजय भांबळे, बुलढाण्यामध्ये रेखाताई खेडेकर यांचं नाव असेल अशी शक्यता आहे. नाशिक छगन भुजबळ, जळगाव सतीश पाटील. माढ्याची जागा ही तशीच प्रतिष्ठेची आणि गुंतागुंतीची जागा, गुंतागुंतीची निर्णय प्रक्रिया. विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव इथे निश्चित होईल अशी शक्यता आहे. हातकणंगलेला जयंत पाटलांचं नाव निश्चित होईल अशी शक्यता आहे. दिंडोरीला ए टी पवार किंवा जयश्री पवार. अमरावतीला गुणवंत देवपाले किंवा दिनेश बुग. बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोघांनी प्रतिष्ठेची केलेली जागा आहे. सुरेश धस किंवा जयदत्त क्षीरसागर यांचं नाव इथे असेल. रावेरला अरुण गुजराती किंवा मनीष जैन. आणि पुन्हा एकदा वादग्रस्त असलेली सध्याची जागा आघाडीतली आहे हिंगोलीची. इथे सूर्यकांता पाटील यांच्या नावाची शक्यता आहे. आणि याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आपल्या सोबत आहेत. आशिष कडे जाऊया. आशिष, आपण बघ